नमस्कार, केम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भोंग। उजनी धरण क्षेत्रात पकडली 12 फूट लांबीची मगर, मच्छीमारांचे सर्वत्र कौतुक। उजनी धरणात मासेमारी करणारे अनेक जण आपले चरितार्थ चालवतात। ऊन असो वारा असो, रात्री अपरात्री अथांग अशा पाण्यात मच्छीमार आपला जीव धोक्यात घालून आपली पोटाची खळगी बनण्यासाठी अहोरात्र धडपडत असतात। मग नदीकिराने अजत राशे, अजगर असोत, सर्प असोत, याची कशाशीही तमा न बाळगता ते धडपडत असतात। विशेष करून यामध्ये तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आढळतो। अशातच उजनी धरण परिक्षेत्रात एक 12 फूट लांबीची व अंदाजे 200 किलो वजनाची भयानक अशी मगर आढळून आली। जागरूक नागरिकांनी व उजनी जलाशयाचे अभियंता यांनी संबंधित वनविभाग, पोलीस प्रशासन व इंदापूर तहसीलदार यांना ताबडतोब या घटनेची माहिती दिली, परंतु वेळेवर पोहोचतील ते वनविभागाचे अधिकारी कसले? फक्त खुर्च्या गरम करण्याची कामे हे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करताना दिसतात। शेवटी तासन तास वाट पाहिली, ना वनविभागाचे कर्मचारी आले ना पोलीस प्रशासन। मग मच्छीमार युवकांनी सुरू केले ऑपरेशन मगर आणि सर्व युवकांनी प्राणांची बाजी लावून त्या महाकाय मगरीला अथक परिश्रमातून जेरबंद केले आणि 4 तासानंतर वनविभागाचे 2 कर्मचारी लग्नाचे मानकरी असल्यासारखे रिकामे हात हलवत आले आणि युवकांनी परिश्रम करून जीव धोक्यात घालून पकडलेल्या मगरीचा ताबा त्यांनी घेतला। यामध्ये प्रामुख्याने संदीप नगरे, महादेव नगरे, अशोक पतुले, शांतीलाल नगरे, मामू भोई, नितीन सलवे, सूरज नगरे, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे व पिंटू सल्ले हे युवक अगदी हिरिरीने भाग घेताना दिसत होते। त्या मगरीचा त्रास हा भविष्यात प्रत्येक मच्छीमाराला काही ना कधी ना कधी झाला असता, वेळप्रसंगी पानावर प्राणावरही बेतले असते, पण संबंधित प्रशासनाला त्याचे काय देणे घेणे। आणि म्हणूनच सर्व नागरिकाकडून या जिगरबाज मच्छीमार युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। येणार भोंग, KM न्यूज, इंदापूर, पुणे।